डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कॉम्रेड गोविंद पानसरे डॉक्टर कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात प्रत्यक्ष सहभागी असणारे आरोपी आणि त्यांच्या सूत्रधारांना तातडीनं अटक करावी धार्मिक मूलतत्ववादी व्यक्ती आणि संघटनांवर बंदी घालावी अशी मागणी शहीद गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आली आहे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली या घटनेला आठ वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे डॉक्टर एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विचारवंतांच्या हत्या झाल्यात या विचारवंतांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात आणि कटाच्या सूत्रधारांना पकडण्यात सरकारला अपयश आलंय याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं या चारही विचारवंतांच्या खुनामध्ये सहभागी असलेल्या संघटना आणि सूत्रधारांना अटक करावी त्यांची संपत्ती जप्त करावी धार्मिक मूलतत्ववादी व्यक्ती आणि संघटनांवर बंदी घालावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत आंदोलनात सतीशचंद्र कांबळे रमेश वडणगेकर हसन देसाई उदय नारकर दिगंबर लोहार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते